नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम होळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आज मी तुम्हाला एक वाटी चणाडाळ शिजवून 11 मऊ लुसलुशीत ओठाने तोडता येतील एवढ्या मऊ सॉफ्ट पुरणपोळ्या दाखवणार आहे. एक वाटी चणाडाळ घ्यायची, त्याच्या 11 पुरणपोळ्या तयार करणार आहोत आपण. चला रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली, चांगली बघून घ्यायची आहे. हिरवी वगैरे डाळ असेल ती काढून टाकायची. मोठ्या भांड्यात टाकून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते डाळ. डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे. आपण एक वाटी डाळ घेतली आहे, मोजून घेतली तर ही 250 ग्रॅम डाळ आहे, 1/4 किलो डाळ आहे. 1/4 किलो डाळीमध्ये 10 ते 11 पोळ्या एकदम छान भरपूर पुरण भरून अतिशय मऊ लुसलुशीत पोळ्या तयार होतात. आता ही डाळ आपण शिजायला लावूया. डाळ लवकर शिजण्यासाठी मी पाणी आधीच उकळवून ठेवलेलं आहे. मोकळ्या भांड्यात मी डाळ शिजवते, तुम्ही कुकरला पण लावू शकता. कुकरच्या 4-5 शिट्ट्या केल्या की तुमची डाळ शिजून जाईल लवकर. तुम्ही डाळ 2-3 तासासाठी भिजवून पण ठेवू शकता. माझी भिजवण्याची राहून गेली, अशा पण पद्धतीने डाळ शिजवली, एकदम छान शिजते. डाळ शिजताना थोडीशी हळद टाकते डाळीत, लहान चमचा तेल. अशा पद्धतीने डाळ शिजवाल, खूप लवकर डाळ शिजते आणि छान मऊसूत डाळ शिजते. तुम्हाला वाटत असेल मी पाणी जरा डाळ शिजायला जास्त घेतलं आहे, तर आपण पुरण म्हटलं की पुरणाबरोबर पुरणाचं ताट तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा त्या पुरणाच्या ताटात कटाची आमटी असते. मग कटाची आमटी म्हटली की आपल्याला डाळीला पाणी पण भरपूर टाकावं लागतं शिजायला, मगच त्याचा छान कट असा निघतो. आता डाळ शिजायला आपल्याला 25 ते 30 मिनटं तरी, असं पातेल्यात शिजवलं तर 20-25 मिनटं तर लागणार आहे. तुम्ही कुकरमध्ये शिजवलं तर लवकर होऊन जाईल तुमचं. आता डाळ शिजताना जो फेस येतो तो असा वरच्यावर काढून टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे डाळ छान शिजते. आता तुम्हाला वाटेल की कुकरमध्ये लावल्यावर फेस कसा काढायचा, तर कुकरमध्ये जेव्हा डाळ तुम्ही शिजायला लावाल तेव्हा एक उकळी काढून घ्यायची आहे कुकरमध्ये झाकण लावण्याच्या आधी, आणि वरती जो फेस येतो तो काढून घ्यायचा, आणि मग झाकण लावून 3 ते 4 किंवा 4-5 शिट्ट्या काढून घ्यायचा. ज्याच्या त्याच्या कुकरनुसार असतं, काहींच्या कुकरमध्ये लवकर शिजतं, काहींच्या कुकरमध्ये 4-5 शिट्ट्यांनी डाळ छान शिजून जाते. बघा, असा थोडा थोडा फेस काढून मी डाळ छान अगदी मऊसूत शिजवून घेते. डाळ एकीकडे शिजते तोवर आपण कणिक मळून घेऊया, म्हणजे आपली कणिक जर छान मुरलेली राहिली पोळी लाटायला पण त्रास होत नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत पोळी तयार होते. इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे, त्यात कोंडा असेल तर आपली पोळी फुटते आणि तुटते, म्हणून चाळून घेतलेलं आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ. एक वाटी मैदा, आपण एक वाटी डाळ घेतलेली म्हणून आपण 2 वाट्या, एक वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतोय, कारण डाळ पण शिजल्यानंतर जवळजवळ दुप्पट होऊन जाते. थोडंसं चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल, चिमूटभर हळद. हळद आपण डाळ शिजवताना पण टाकली आहे म्हणून चिमूटभरच टाकली. कणिक बघा छान मळून घेतलेली आहे. आता आपण तेल लावायचं आहे कणकेला, जरा जास्त तेल लावायचं आहे म्हणजे कणिक छान मुरून जाते. चांगली मळून घ्यायची आहे तेलामध्ये कणिक. कणिक छान मळून घेतलेली आहे, बघू शकता किती छान गोळा तयार झालाय. असाच आपण पीठ भिजवायचं आहे तुम्हाला पण, जरा जास्त घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. मुरल्यानंतर जरा मऊ होते कणिक. आपण जोवर पुरणाची तयारी करतो तोवर कणिक छान मुरून जाईल, आणि छान झाकण ठेवून कणिक मुरू देऊया. काय बघू शकता किती छान मऊसूत शिजून गेलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. बघा, नुसते हात लावता बरोबर
डाळ एकदम छान शिजलेली, एकदम मऊ अशीच डाळ शिजवायची आपल्याला. कटाच्या आमटीसाठी पाणी काढून घेऊया डाळीतलं. बघा आमटीसाठी किती छान आपलं पिवळं धमक पाणी तयार झालेलं आहे. कटाचं पाणी एकदम छान आहे आपलं. आपली आमटी पण खूप छान होणार आहे. आणि आपण डाळ बारीक करून घेऊया, मग त्यात आपण गूळ टाकायचं आहे. इथं मी फुलपात्र घेतलं आहे, त्याच्या साह्याने डाळ बारीक करते, कारण जरा डाळ गरम आहे. फुलपात्राने हलक्या हाताने असं केलं तुम्ही तरी छान डाळ बारीक होऊन जाते. पुरणाची ही गाळण आता सर्वांकडेच असते, नसेल तुम्ही मिक्सरमध्ये पण झटपट करू शकता पुरण. असं काही नाही की ही गाळणीच पाहिजे, असेल तर असं करू शकता, छान होते याने पण. बघा डाळ किती छान बारीक होते. बघा आपली डाळ किती छान बारीक करून घेतलेली आहे मी, बघू शकता. आता पुरणाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. एक वाटी डाळ होती, एक वाटी बरोबर मोजून गूळ घ्यायचा आहे, म्हणजे जवळजवळ पाव किलो गूळ आहे. आपली पाव किलो डाळ होती तर आता हे छान हलवून घ्यायचं आहे. गॅस जरा थोडा मोठा ठेवायचा आहे पहिल्यांदा, पण जरा हलवत राहायचं, नाही तर पुरण लगेच खाली लागतं. हलवणं सोडायचं नाही आपल्याला. गूळ टाकल्यानंतर पुरण सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला, नाही तर खाली लागून जाईल कढईला. तुम्ही जर आधी डाळ गाळून घेतली ना पुरणाची, तर गूळ टाकल्यानंतर जास्त पातळ पण होणार नाही तुमचं पुरण. बघू शकता किती छान आपलं पिवळं धमक पुरण तयार होत आहे. पुरण बघा जवळजवळ तयारच होत आलं आहे. अशी पळी उभी बसली की समजायचं पुरण तयार आहे. यावेळी आपल्याला यात सुंठ पूड टाकते मी. तुम्ही मला वेलची पूड, जायफळ पूड टाकायची असेल टाकू शकता. सुंठेने पण खूप छान होतं पुरण, चविष्ट पण होतं, पचायला पण हलकं होतं. आणि तुम्ही डाळ शिजवल्या शिजवल्या जर गूळ टाकून दिला, ते पुरण खूप वेळ ढवळत बसावं लागतं, खूप पातळ होतं. अशा प्रकारे डाळ शिजवून घ्यायची, गाळून घ्यायची, आणि मग गूळ टाकला तर तुम्हाला एक 10 मिनिटात तुमचं पुरण असं घट्ट आणि छान तयार होऊन जातं. अशा पद्धतीने नक्की एकदा तयार करून बघा. आता मी गॅस बंद करते. आपलं पुरण एकदम तयार आहे. आणि थोडं पुरण थंड करून घेते मी. मग आपण लगेच पोळ्या तयार करूया. किती छान थंड झालेले कसं पुरण दिसतंय बघू शकता. आता पुरणाच्या पोळ्या करायला आपण सुरुवात करण्याआधी थोडीशी तयारी करून ठेवली तर आपला गॅस पण वाचतो आणि आपली जरा उभं राहण्याची मेहनत पण वाचते किंवा बसायची. आधीच आपण असे पुरणाचे गोळे किंवा पिठाचे गोळे तयार करून ठेवायचे. तुम्हाला घरात किती पोळ्या करायच्या आहे पुरणाच्या, ते गोळे आधीच तयार करून ठेवायचे अशा प्रकारे. आणि झटपट मग पटापट पुरणपोळ्या तयार होऊन जातात. जास्त वेळ उभं राहायची पण गरज नाही, गॅस पण वाचतो. बघा 11 गोळे मी तयार करून घेतले. एक वाटी डाळीमध्ये 11 पुरणपोळ्या छान तयार होतात. 250 ग्रॅम डाळ होती पाव किलो, त्यामध्ये मोठ्या मोठ्या चांगल्या जाडसर मऊसूत अशा पुरणपोळ्या 11 तयार होतात. पुरणपोळ्या करायला सुरुवात करूया. गोळे पण पिठाचे तयार करून ठेवलेले आहे. लावायला मैदा नाही तर तांदळाचं पीठ घेतलं तर पोळी आपोआप छान सरकते पण आणि फुटत पण नाही, पुरण बाहेर येत नाही. छोटीशी हाताने तयार करून घ्यायची आणि पुरण ठेवून छान. तोंड बंद करून घ्यायचं. जास्तीचं पीठ असेल थोडंसं काढून टाकायचं आहे आपल्याला. आणि छान. आणि पिठामध्ये ना आपली पोळी लाटण्याच्या आधी थोडंसं असं करून घ्यायचं हाताने, दोघं हाताने उंड्याला असं करून घ्यायचं, म्हणजे सर्व ठिकाणी आपलं पुरण पसरून जातं आणि पोळी छान होते. बघू शकता अशा प्रकारे केली तुम्ही पोळी, तुमची पोळी खूप छान होईल हे बघा. आता पोळी लाटायला घेऊया. बघा आधीच पुरण किती छान पसरून गेलेलं आहे आपण दोघं हाताच्या साह्याने.
लाटी जराशी पसरवून घेतलेली आहे. आता कशीही पुरणपोळी तुम्ही लाटली तरी पुरण अजिबात बाहेर येणार नाही, मी गॅरंटी देते तुम्हाला. नवशिक्या असतील माझ्या कोणी मैत्रिणी, नवीन लग्न झालेले असतील, त्यासुद्धा पुरणपोळ्या अशा पद्धतीने करतील, अजिबात तुमची पुरणपोळी चुकणार नाही. चुकली तर मला बोला. बघा कशीही मी पुरणपोळी लाटते, अजिबात पुरण बाहेर येणार नाही किंवा बाहेर फाटणार पण नाही पोळी. अजिबात तुमची कितीही लाटा, कितीही मोठी लाटा तुम्ही पुरणपोळी. बघा माझं पोळपाट जरा लहान आहे म्हणून जरा, नाही तर किती पण पुरणपोळी तुम्ही लाटली किती छान पुरणपोळी तयार होते तुम्ही बघू शकता. कुठून पुरणपोळी तुम्हाला फाटलेली दिसते, अजूनसुद्धा लाटायची आपल्याला आहे. चांगला गरम करून घेतलेला आहे पुरणपोळी, बघू शकता किती छान लुसलुशीत पुरणपोळी तयार झाली आहे. अगदी टम्म फुगणारी पोळी तयार झाली आहे. बघा पोळी बघू शकता तुम्ही का सुंदर पुरणपोळी तयार झाली आहे. ह्या होळीला अशा प्रकारे नक्की करून बघा, कुणालाही जमेल अशी पुरणपोळी आज मी तुम्हाला दाखवते. इतकी खरपूस पुरणपोळी छान भाजून घेतली ना, इतकी छान होते. दोन दिवस सुद्धा तुमची पुरणपोळी खराब होणार नाही, उन्हाळा जरी असला तरी पण खराब होणार नाही. बघा आता एक पोळी तर मी तुम्हाला दाखवली, पुन्हा एकदा दाखवून देते. बघा पुन्हा उंडा घेतला थोडासा, असा हे करून घ्यायचा, मळून घ्यायचा हाताने, कारण मैदा वगैरे असला तर पापडी वगैरे येते पिठाला. पुन्हा पारी तयार करायची, तुम्ही लाटूनसुद्धा पारी तयार करू शकता. असं काही नाही की अशीच पारी तयार केली तरच पुरणपोळी होते, काही नाही. पुरी लाटून घ्या, त्यात मस्त असा पुरणाचा गोळा ठेवा आणि छान असे मोदक जरा जसा बंद करतो तसा बंद करायचं आणि छान पोळी लाटून घ्यायची. पीठ छान मुरलेलं असलं ना पोळी खूप छान होते. आणि आता ही स्टेप मी सांगते ती नक्की करा, तुमची पुरणपोळी खूप छान होईल. असं पीठ घ्यायचं दोघं हातांवर आणि मध्ये उंडा ठेवायचा आपला पुरणपोळीचा आणि छान आपला दाबून घ्यायचा असा. बघू शकता सगळीकडं पुरण असं पसरेल की तुमची पुरणपोळी अजिबात फाटणार नाही. बघा थोडंसं पीठ आणि हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. बघा आपली पुरणपोळी शेकून घेऊया. बघा पोळी छान उलटवून घ्यायची आहे. इतकी मस्त पुरणपोळी होईल तुमची बघू शकता. थोडं तूप लावायचं. पुरणपोळ्या किती छान मऊ लुसलुशीत होत आहे. बघा अशाच प्रकारे मी आता सर्व पोळ्या तयार करून घेते, मग तुम्हाला दाखवते. बघा आपल्या सर्व पोळ्या तयार आहे. तुपाबरोबर खा, दुधाबरोबर खा, खिरीबरोबर खा. होळी अगदी आनंदाने साजरी करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल, एका वाटीमध्ये 1/4 किलो आपण डाळ घेतली, त्यामध्ये मोठ्या मोठ्या अशा भरपूर पुरण भरलेल्या 11 पोळ्या केल्या आहे. 5 जणांसाठी एवढा स्वयंपाक पुरेसा असतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.